महावितरण विभागाविरोधात जळगावातील चोपडा तालुक्यात शेतकरी आक्रमक झालेत. शेतीला पुरेशी वीज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात मोर्चा काढला आहे. पाहुयात याच संदर्भातला लोकशाही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात धानोरा या ठिकाणी अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण गुजराथी यांचाही सहभाग होता. शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी 8 तास वीज पुरवठा सुरळीतपणे मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरण विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केलंय. आज आम्ही 8 तासाच्या नियोजनानुसार आमचं पीक पेरणी केलेली आणि ते एकदम 3-4 तासच लाईन मिळते, त्यामुळे आज आमचे पिकं जे आहेत ते एकदम केविलवाण परिस्थितीत उभे. आज त्यांना पाणी नाही, पाण्यासाठी आम्ही तडफडतो आहे, पण आम्हाला वीज नाही, आम्ही काय करणार. त्यामुळे आम्हाला नाईला जाणे, रास्ता रोको करावं लागलेला आहे. 8 तास पुरेशी वीज मिळत नसल्यानं शेतीची कामं अडून राहत आहे. त्याप्रमाणे आता पिकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा न झाल्यास पिकं देखील धोक्यात आली आहेत. वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे. रात्री वीज मिळते ती अखंड स्वरूपात मिळत नाही, खंडित होते. केव्हा लाईट येतील, केव्हा जातील याचं हे नाही. आणि त्याच्यामुळे जर पाणीच मिळालं नाही, वीज मिळाली नाही तर पाणी नाही, पाणी मिळाली तर पीक नाही. शेतकऱ्याने जगावं कसं? वीज पुरवठा सुरळीत व्हावा इतक्या सामान्य मागणीसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागलं. पिकांना होणारा धोका लक्षात घेता महावितरण त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल का हे पाहावं लागेल. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.